नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, संभाजी ब्रिगेडची मागणी. जागतिक अंडा दिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये शाळेत अंडा वाटून केला अंडा दिन साजरा. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल. आणि पुणे नवरात्र महोत्सवातला प्रतिष्ठेचा महर्षी पुरस्कार उज्ज्वल निकम यांना प्रदान. आता बातम्या सविस्तराने. शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यासाठी निवडण्यात आलेल्या आणखीन एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलंय. संतांचे जीवन प्रसंग या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख करण्यात आलाय. यावर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला असून संत तुकाराम महाराज आणि संभाजी महाराजांची बदनामी सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात केली जातीये, चुकीची माहिती पुढे पसरवली जातीये, अशा मजकुरांमधनं चुकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे, त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. संतांचे जीवन प्रसंग या राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानामध्ये जसं रामदास स्वामींचं पुस्तक होतं त्याच पद्धतीचं पुस्तक राज्यभर राज्य सरकारने वितरित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या बायकोच्या तोंडातून त्याच्यामध्ये काही वक्तव्य वधवून घेण्यात आलेत की हे आमचं येडं किंवा तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना सतत शिव्या द्यायच्या, त्या शिव्या असायच्या, जणू काय त्यांच्या तोंडाला कुत्र बांधलं आहे. म्हणजे एका जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विषयी असं गोपीनाथ तळवळकर नावाचे लेखक त्या पुस्तकामध्ये लिहितात, याचा अर्थ त्यांची इच्छा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना बदनाम करण्याची होती. अशाच पद्धतीनं शुभा साठे नावाच्या लेखिकेने सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी त्यांच्या पुस्तकामध्ये केली. हे सर्व एका मनुवादी विचारसरणीचे आणि RSS चे विचार जपणारी ही सगळी मंडळी आहे आणि याला राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय विनोदजी तावडे यांचा मुख पाठिंबा असल्यासारखं हे सगळे वागतात. कारण आम्ही माहिती घेतली असता शुभा साठे ह्या सर्व शिक्षा अभियानाच्या OSD म्हणून त्यांची नेमणूक केल्याची माहिती समोर येते. याचा अर्थ राज्य सरकार हे शिवद्रोही आहे आणि महापुरुषांची बदनामी करण्याची सुपारी अशा तथाकथित लेखांना देऊन आजपर्यंत महापुरुषांचा मराठा बहुजनांचा इतिहास कलुषित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जागतिक अंडा दिवसानिमित्त ज्ञान देणारे शिक्षक आज राज्यासह पिंपरी चिंचवडमधील शाळेत अंडी वाटताना पाहायला मिळालेत. पिंपरी चिंचवडसह राज्यातील शिक्षकांनी जमा केलेली ही अंडी. हो, जागतिक अंडा दिवस असल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून हे शिक्षक अंडी जमा करत फिरतायत. पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या सर्व शाळांमधील शिक्षक जागतिक अंडा दिवसाच्या निमित्ताने अंडी शोधताना पाहायला मिळालेत. जागतिक अंडे दिनानिमित्त राज्य सरकारने 30 लाख अंडी वाटण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालयात आदी ठिकाणी हे वाटण्यात आलेत. त्यामुळे नेहमीच ज्ञान देणारा शिक्षक वर्ग आज अक्षरशः बाजारात अंडी शोधताना, धावपळ करताना पाहायला मिळालेत. तर विद्यार्थ्यांना एक दिवस का होईना पौष्टिक आहार सुद्धा मिळाला आहे. आज जागतिक अंडा दिन, या दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ही माझी प्रभागातील शाळा आहे, कैलासवासी मधुकर पवळे शाळा 2/1, आज मुलामुलींना 281 अंड्याचं वाटप आज शिक्षकांमार्फत आम्ही करत आहोत. मात्र दुसरीकडे पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना कधीच अंडी मिळत नाहीत. आज मात्र जागतिक अंड्याचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांची अंडी खाण्याची हौस शिक्षकांनीच पूर्ण केली. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टिकलचं काम करणाऱ्यास 50 लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना अशा प्रकारे भाजपा आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे, रवींद्र बराटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे नवरात्र महोत्सवातला प्रतिष्ठेचा महर्षी पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कायदेतज्ञ पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना देण्यात येणार आहे अशी माहिती पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष नगरसेवक आबा बागुल यांनी दिली आहे. महर्षी पुरस्काराचा हा भव्य सोहळा 17 ऑक्टोबरला गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न होणार आहे. हा पुरस्कार फिनोलेक्स उद्योग समूहाच्या संचालिका ऋतू छाबरिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती असणारे सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे अशी माहिती नगरसेवक आबा बागुल यांनी दिली आहे. या वर्षीचे पद्मश्री आदरणीय सरकारी वकील आपले सन्माननीय उज्ज्वलजी निकम यांना यंदाचा 24वा महर्षी पुरस्कार आम्ही देतोय आणि हा पुरस्कार आपल्याकडे प्रसिद्ध महिला उद्योगपती रितू छाबरिया यांच्या हस्ते आणि आपल्याकडे जे सिने अभिनेते आहेत की शहाजी शिंदे अतिशय नावाजलेले सिने ॲक्टर आहेत त्यांच्या उपस्थितीत उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदरणीय सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या साक्षीने आम्ही हा पुरस्कार 16-17 तारखेला सायंकाळी 6 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच इथं करतोय. यावेळी अमित बागुल आबा बागुल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0-91-68-84-655 आणि 0-93-21-03-14-34 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यवतमाळ येथील नरभक्षक अवनी वाघिणीला वाचवण्यासाठी पुण्यातील वन्यजीव संघटनांनी पुढाकार घेतलाय. अवनी वाघिणीला वाचवण्यासाठी भामुर्डा येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर वन्यजीव प्रेमींनी निदर्शने केली आहेत. यवतमाळमधून शार्प शूटर शाफत अली खान याला बाहेर काढण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. शाफत अली खान अवनी वाघिणीला ट्रँगुलाइज न करता त्या वाघिणीला बंदूकद्वारे मारतो असं त्यांचं रेकॉर्ड असल्याने त्यामुळे त्याला परतही बोलवण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. आम्हाला वनविभागाशी विरोध नाही आहे, पण वनविभागाने अपॉइंट केलेला जो शिकारी आहे शाफत अली खान, या शिकाराचा एक बॅड रेकॉर्ड असा आहे की याने आजपर्यंत कुठल्याही ॲनिमलला ट्रँक्युलाइज केलेलं नाही. हा फक्त मारण्यामध्येच एक रस ठेवतो, त्याला विरोध म्हणून आम्ही आज इथे प्रदर्शन करतोय आणि तीव्र आंदोलनाचा एक इशारा देतोय. नवरात्र उत्सवात देवीची चेहऱ्यावर विविध रूप आणि नवरसांचं दर्शन भाविकांना घडतं. त्याच रूपातलं प्रेमळ, संवेदनशील आणि सेवाभावी वृत्तीने समाजासाठी काम करणाऱ्या आणि कुटुंबाची दोरी हातात सक्षमपणे सांभाळत सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजात झोकून देऊन काम करणाऱ्या महिलांचा जागर आपण करत असतो. आज याच निमित्ताने भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांच्याशी साधलेला हा संवाद. No.
नमस्कार. नवरात्री उत्सव निमित्त विशेष असलेल्या मी दुर्गा या कार्यक्रमात मी कल्याणी वाघमारे आज आपलं स्वागत करते. आज आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये संवाद साधायला भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई आहेत. मी तुमचं आमच्या मी दुर्गा या कार्यक्रमात प्रथमतः स्वागत करते. साधारणतः 2010 तुम्ही भूमाता ब्रिगेडची स्थापना केली, महिलांच्या अधिकारासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात, नेमकं यामागची प्रेरणा काय होती? गोरगरिबांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जेव्हा काम करत होते तेव्हा महिलांवर सुद्धा जे अन्याय अत्याचार होत होते ते बघवत नव्हते, आणि मग महिलांसाठी एखादी संघटना स्थापन केली पाहिजे, आपण आवाज उठवला पाहिजे असं वाटलं. आणि त्या माध्यमातून जे आहे ते हजारो महिलांची जी आहे, आपण बघितलं असेल की भूमाता रणरागिणी ब्रिगेडमध्ये आता 10,000 वर महिला आहेत, आणि मग महिलांची ब्रिगेड बांधली आणि ब्रिगेड याच्यासाठी नाव ठेवलं की आक्रमकपणे काम करावं. रणरागिणी हा जो शब्द आहे तो म्हणजे आपण जे काम करतो आहे ते अगदी झाशीच्या राणीसारखं, राजमाता जिजाऊंसारखं असावं म्हणून भूमाता रणरागिणी ब्रिगेडची स्थापना केली. यामागे उद्देश हाच होता की अन्याय अत्याचाराच्या विरोधात जे आहे ते परखडपणे कोणीतरी बोलावं, त्यासाठी महिलांचा एखादा मंच स्थापन झाला पाहिजे, एखादी संघटना स्थापन झाली पाहिजे, ती कुठल्याही पक्षाशी संबंधित नको यासाठी ही संघटना आम्ही स्थापन केली. नक्कीच, आपण पाहिलं 2010 भूमाता ब्रिगेडची स्थापना झाल्यानंतर महिलांच्या धार्मिक समानतेसाठी आपण अनेकदा आंदोलनं केली, शनी शिंगणापूरचं आंदोलन असेल, त्यानंतर दर्ग्याबाबतचं आंदोलन असेल, तर त्यामागची प्रेरणा नेमकी महिलांना धार्मिक समानतेची जी संकल्पना होती ती अद्यापही दूर होती, पण ती तुम्ही प्रकाश झोतात आणली, त्याबद्दल काय सांगा? 1950 राज्यघटनेनं आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे, परंतु आपण बघतोय की आत्तासुद्धा त्या जो अधिकार आहे त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि मग 28 नोव्हेंबर 2015 एक महिला त्या शनीच्या चौथऱ्यावर गेली, तिने तिथं दर्शन घेतलं आणि ती खाली आली, परंतु त्यानंतर जे सगळं घडलं की गावकऱ्यांनी बहिष्कार घातला, त्यानंतर देव अपवित्र झाला म्हणून दुधाने अभिषेक घातला गेला, म्हणजे महिला जेव्हा देवाला स्पर्श करते तेव्हा देव अपवित्र होतो, हे जेव्हा आम्ही TV बघत होतो तेव्हा जे आहे तो संताप आला. आणि ज्या दे आईनं जो आहे ज्या आईच्या गर्भातून देवाचा जन्म झालेला आहे त्या आईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांना नाकारणारे हे कोण, या दादागिरीच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे, हे जे आहे ते मनामध्ये ठरवलं आणि मग आमची स्त्री पुरुष समानतेची मोठी लढाई त्यातून उभी राहिली. धार्मिक समानतेच्या हक्कासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला, अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले, हल्ले देखील झाले, तर त्याबाबत कधी असं वाटलं का नको आता इतकं सामोरं जाते, संकटांना सामोरं जाते, तर कुठेतरी माघार घ्यावी, असा कधी कुठे प्रश्न किंवा माघार घ्यावी असं वाटलं का? शनी शिंगणापूरचं आंदोलन करताना, हाजी अली दर्ग्याचं आंदोलन करताना अनेक वेळेला त्याला धर्माचा रंग देण्यात आला, परंतु धर्माचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नव्हता. आणि जेव्हा धर्माच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या मोडण्याचं काम करण्यासाठी या महिला पुढे येत आहेत, यांना कुणीतरी पुढाकार घेण्यासाठी जे आहे ते सगळे रसद पुरवत आहे, अशा पद्धतीचे आरोप झाले, आमच्यावर हल्ले झाले, आम्हाला खुनाच्या धमक्या आल्या, परंतु आम्ही कधीच घाबरलो नाही, कारण जो इतिहास आहे आज नवदुर्गांचा असेल किंवा अगदी सावित्रीबाई फुलेंचा असेल, झाशीच्या राणीचा असेल, राजमाता जिजाऊंचा असेल, या सगळ्यांची शिकवण आहे. आणि या जेव्हा धमक्या येत होत्या तेव्हा आमची जी मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे, त्या ध्येयाकडे लक्ष ठेवलं. आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत, चळवळीतला कार्यकर्ता हा मरण हातावर घेऊन जात असतो, त्यामुळं जीव गेला तरी चालेल परंतु आपण माघार घ्यायची नाही हे ठरवलं, आणि त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर आमची सगळी आंदोलनं यशस्वी झाली. धार्मिक समानतेच्या दोन्ही जुमी मंदिरातले जे आंदोलन केले त्यामध्ये तुम्हाला यश आलं, पण आता आपण जर समाजामध्ये पाहिलं तर अत्याचार, हिंसाचार, बलात्कार याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, तर त्या दृष्टिकोनातून त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यासाठी महिलांसाठी काय विशेष करणार आहात का? राज्यामध्ये आपण आत्ता जर बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, महिलांमध्ये जे आहे ते अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढतं आहे, अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार असतील किंवा अगदी घरातले, म्हणजे काही संतापजनक घटना अशा आहेत की बहिणीने भावावर बलात्कार केला, वडिलाने मुलीवर बलात्कार केला, अशा घटना घडत आहेत. आणि त्यासाठी जे आहे त्या भूमाता ब्रिगेड ताईगिरी पथकाच्या माध्यमातून राज्यभरात काम करते, आणि याच्यामध्ये अशा पद्धतीची जी काही गुन्हेगारांची जी वाढती धमक आहे याच्यामध्ये पोलिसांचा निश्चितच हलगर्जीपणा आहे. पोलिसांना जे आहेत ते सध्या गुन्हेगार घाबरत नाहीत, त्यामुळं गुन्हेगारांवर वचक हा महिलांचा असावा, कायदा सुव्यवस्था जरी असली
तरी स्वतःच्या संरक्षणासाठी दुर्गेचं रूप धारण करून महिलांनी रस्त्यावर उतरावं, अशा पद्धतीचं जे आहे ती जनजागृती आम्ही प्रत्येक खेडोपाड्यांमध्ये करत असतो. आणि मग आत्तापर्यंत आपण भाईगिरी ऐकली होती, दादागिरी बघितली होती, परंतु आमच्या माध्यमातून ताईगिरी जी आहे महिलांनी, त्या ताईगिरी पथकाच्या माध्यमातून स्वतःच्या संरक्षणासाठी दुर्गेचं रूप धारण करून रस्त्यावर उतरावं यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत. आणि लवकरात लवकर सगळ्या जिल्हा तालुका खेड्यांमध्ये पोहोचून मला वाटते की स्वतःच्या हिमतीवर जेव्हा महिला उभ्या राहतील, त्या जेव्हा स्वतःचं संरक्षण करतील, तेव्हा आपल्याला दुसरं कुठलीही मदतीची गरज लागणार नाही. समाज बदलण्यासाठी तुम्ही पुढे येतात, 2010 ते 2018 यामध्ये आंदोलनं केली, वेगवेगळे प्रसंग आले असन, अनुभव आले असन, त्याबद्दल एकंदरीत 10 ते 18 याबद्दलच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं तर कार्यकर्ता हा अनुभवातून घडत असतो. आज अनेक वेळेला जेव्हा मी आंदोलनं करते तेव्हा 2010 पासून केलेल्या कामाची जी पावती आहे, जो मी प्रत्यक्षात जे काही अनुभवलं त्याच्यावरून जे आहे ते अनेक अनुभव येत गेले आणि त्या अनुभवातूनच मी घडले. त्या अनुभवाचा इतका मोठा मला फायदा झाला की आमचं आंदोलन राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचलं आणि ते यशस्वी झालं, याला सर्वस्वी अनुभव आला. आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल की मला नवरात्राच्या निमित्ताने हे मात्र खंत सांगायची की महिला म्हणून पुढे जाताना मला अनेक वेळा विरोध झाला. त्याच्यामध्ये आमची जेव्हा आंदोलनं यशस्वी झाली किंवा आंदोलनं करताना मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, मी कुठल्याही मोठ्या घराण्यातली नाही म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला गेला, कारण महिलांच्यासाठी येणारा जो आवाज आहे तो दाबला गेला पाहिजे यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. परंतु मला सांगायचं आहे की विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते आणि जेव्हा महिला पेटून उठतात तेव्हा त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. आणि म्हणूनच आपण जे आत्ता म्हणतोय की हे जी काही नवरात्र आहे, जे काही दुर्गेचं रूप आहे, ते प्रत्येक महिलेमध्ये असतं आणि वेळ आल्यावर ती तिथं दाखवत असते. नक्कीच, नवरात्र उत्सवात आपण पाहतो देवींची वेगवेगळे रूपं आहेत, जसं प्रसंगानुसार देवीने आपले वेगवेगळे रूपं धारण केले. तर मी तुम्हाला असा प्रश्न करते की तुम्हाला देवीचं कोणतं रूप आवडतं आणि ते आवडतं तर त्यामागचं कारण काय? देवीची अनेक रूपं आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळी कारणं आहेत, परंतु मला आवडतं ते कालिका मातेचं रूप आवडतं की नाही, कारण जिने त्यावेळेला जे आहे ते ज्या पद्धतीनं राक्षसी प्रवृत्तीचा संहार केला, आता तशाच विकृतीचा मानसिकतेचा संहार करण्याची वेळ जी आहे ती आपल्याला आता आलेली आहे, त्यामुळे ते मला रूप आवडतं. आणि निश्चितच मला सगळ्या महिलांना सांगायचं आहे की कुठल्याही दबावाला घाबरू नका, बळीला कुठल्याही आमिषाच्या बळीला जाऊ नका. जे आहे ते आपली जी भूमिका आहे, कुणाचं ऐकिवात ऐकून जे आहे करू नका, आपल्याला जे वाटतंय तेच केलं पाहिजे. आपल्या दिनमानच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या आमच्या भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून शुभेच्छा. नक्कीच, नवरात्रीनिमित्त त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे, महिलांनी आता रणरागिणीचं रूप धारण केलं पाहिजे, कोणाचंही ऐकून न घेता त्यासमोर पुढे लढा दिला पाहिजे. एकंदरीतच नवरात्रीनिमित्त या विशेष कार्यक्रमात भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिकांशी आपण सुंदर असा संवाद साधलेला आहे. पुन्हा भेटूया आता पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच एक पुढच्या रणरागिणीला. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, संभाजी ब्रिगेडची मागणी. जागतिक अंडा दिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये शाळेत अंडा वाटून केला अंडा दिन साजरा. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल. आणि पुणे नवरात्र महोत्सवातला प्रतिष्ठेचा महर्षी पुरस्कार उज्ज्वल निकम यांना प्रदान. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.